ही चार नावं आहेत याशिवाय सच्चिदानंद पुरी या, या व्यक्तीचं नाव सुद्धा समोर येते अशी ही माहिती सरकारी वकिलांनी सध्या न्यायालयामध्ये दिली आणि या चार व्यक्तींबद्दल माहिती देत होते आपले प्रतिनिधी गणेश ठाकूर पुन्हा एकदा जाऊयात गणेशकडे गणेश कविता ह्या चार लोकांची नावं अत्यंत महत्वाची आहेत यापैकी चार लोक आरोपी आहेत पण सच्चिना सच्चिदानंद पुरी ही व्यक्ती कोण यांचा काय रोल आहे हे अद्याप पोलिसांनी स्पष्ट केले नाही बघा यामध्ये दोन प्रमुख्यानं नागपूर कनेक्शन मो खूप मोठं एक संकेत देतात की यामध्ये एक मोठं कनेक्शन शोधण्याचा प्रयत्न का दाखवण्याचा प्रयत्न पोलीस करते याशिवाय सच्चिदानंद पुरी हे कोण आहेत हे कोणाच्या संपर्कात होते याबद्दल पोलीस पूर्ण चौकशी करणार आहे या सगळ्या बाबींची चौकशी करण्यासाठी आरोपींची कस्टडी हवी आहे असं मुंबई पोलिसांनी दावा केला आहे नागपूरतील संभाषण केलं जाऊ शकतं जे जे पत्रकार तिथे पोहोचले होते ज्यांनी हल्ला कव्हर केला त्यांना कोणी माहिती दिली ते कसे तिथे पोहोचले याबद्दल देखील मुंबई पोलीस चौकशी करणार आहे मुंबई पोलिसांचं म्हणणं आहे की हे एक मोठी कॉन्स्पिरसी आहे अकरा दिवसांची पोलीस कोठडी मागितली आहे अकरा दिवसांची पोलीस कोठडी सदा वर्ते यांची मुंबई पोलिसांनी मागितली आहे सोबतच काही मटेरियल गोळा करा आहे काही मटेरियल गोळा करण्यासाठी तपास करण्यासाठी आम्हाला अकरा दिवस कमीत कमी सदावर्ते चौकशी करायची आहे चौकशी करण्यासाठी कस्टडी लागणार आहे असा दावा मुंबई पोलिसांनी केला आहे म्हणजे अकरा दिवस पोलिसांना हवे आहेत सदावर्ते चौकशी करण्यासाठी पोलिसांना हे वेळ मिळते का पोलिस यावर काय करतात पोलिसांना कोर्टाकडनं किती दिवस मिळतात कारण अकरा दिवस मिळणं जवळजवळ शक्य वाटत नाही कारण इन्व्हेस्टिगेशन एक स्टेज वाईज असतं प्रत्येक स्टेजमध्ये काय काय इन्व्हेस्टिगेशन झालं हे पोलिसांना दाखवावं लागतं म्हणून अकरा दिवसांची मागणी झाली असेल तरी कोर्ट काही दिवस कमी करून त्यांना कस्टडी देऊ शकतात कारण एवढं मोठं डिटेल लाईन ऑफ इन्व्हेस्टिगेशन पोलिसांनी आज कोर्टासमोर ठेवलेलं आहे पोलिसांनी हे कोर्टाला दाखवलं आहे की मागील दोन दिवसांमध्ये खूप काही समोर आलं आहे त्यातनं आणखी काही बरंच काही समोर आणणं बाकी आहे अनेक नावं पोलिसांनी समोर ठेवली आहेत त्यांचं कनेक्शन शोधणं बाकी आहे म्हणून सदावर्ते यांना न्यायालयीन कोठडी देऊन चालणार नाही त्यांना पोलीस कोठडीत लागणार आहे त्या पोलिस इन्व्हेस्टिगेशनमध्येच या लोकांच्या रोलचा खुलासा होऊ शकतो आणखी काही मा बाबींसमोर येऊ शकतात यासाठी अकरा दिवस ही कस्टडी द्या असं पोलिसांनी सरकारी पक्षानं प्रदीप घरात यांनी कोर्टासमोर म्हटलेलं आहे कोर्ट आता यावरती सदावर्ते यांचे ॲडव्होके ॲडव्होकेट जयेश कुलकर्णी यांचा युक्तिवाद ऐकेल ते काय म्हणतात त्यानंतर कोर्टाचा फैसला येईल मात्र एक मोठी अपडेट मोठी नावं मोठं कनेक्शन या पूर्ण प्रकरणाबरोबर काही नाव कनेक्शन सध्या समोर येते काही चॅट डिलीट करण्यात आलेला आहे गुणरत्न त्यांना अकरा दिवसांची पोलीस कोठडी द्या अशी मागणी सरकारी वकील प्रदीप घरत यांनी न्यायालयामध्ये केली आत्ताच्या घडीची आपले प्रतिनिधी देत होते तशी महत्वाची अपडेट अकरा दिवसांची पोलीस कोठडी द्या गुणरत्न सदावर्तेंना अशी मागणी सरकारी पक्षातर्फे प्रदीप घरत यांनी न्यायालयाकडे केलेली आहे अजूनही आम्हाला तपास बराचसा बाकी आहे ज्याच्यामध्ये काही सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतलेले आहेत याशिवाय आरोपी कायद्याचा मान राखत नाही असाही आरोप सरकारी वकिलांनी न्यायालयामध्ये केलाय हा आरोप करत असतानाच आपल्याला कोणकोणत्या गोष्टी तपासामध्ये पुढे आणायच्या आहेत तपास याचीही माहिती सरकारी वकील प्रदीप घरत यांनी न्यायालयामध्ये दिली काही संभाषणं तपायचं आहेत काही सीसीटीव्ही फुटेज तपासायचे काही मेसेजेस डिलीट झालेले आहेत ते पाहायचे आहेत असंही सरकारी वकिलांनी म्हटले पुन्हा एकदा जाऊयात गणेशकडे कडे अपडेटसाठी गणेश एक महत्त्वाची अपडेट आहे अकरा दिवसांची कस्टडी पोलिसांनी मागितली आहे मात्र जज नदीम यांचं असं म्हणणं आहे की इतर आरोपींना जोपर्यंत इथं हजर होत नाही त्यांना हजर केलं जात नाही तोपर्यंत यांची कस्टडी देता येणार नाही म्हणजे पोलिसांना थोडासा थोडीशी त्यांची अडचण झालेली आहे की इतर आरोपींना इथं आमच्यासमोर हजर करा त्यांना हजर केल्यानंतरच सदावर्ते यांना कस्टडी देण्यात येईल कारण त्यांच्या नावाचा उल्लेख करतच पोलिसांनी कस्टडी मागितली आहे मात्र आता सदावर्ते यांचे वकील गिरीश कुलकर्णी युक्तिवाद करतायत आता जी अपडेट म्हणजे जज यांचं ऑब्झर्वेशन आहे की इतर आरोपी जोपर्यंत त्यांच्या समक्ष उभे होत नाही त्यांना हजर केलं जात नाही तोपर्यंत सदावर्ते यांची कस्टडी देता येणार नाही पण पर... पुढे सरकारी वकील अजून काय म्हणतात हे पाहणं महत्वाचं असेल आता गिरीश कुलकर्णी यांचा युक्तिवाद सुरू होतोय आपल्या डिफेन्समध्ये सदावर्ते काय बोलत आहेत त्यांचे वकील काय बोलतायत हेही पाहणं खूप महत्वाचं असणार आहे अनेक आरोप त्यांच्यावरती झालेले आहेत एक कॉन्स्पिरिसी करणारा मुख्य व्यक्ती असं त्यांना टॅग लावलं गेलं आहे त्यावरती डिफेन्समध्ये सदावर्ते यांच्याकडनं काय म्हटलं जातं हे आता पाहूया कविता सरकारी वकिलांचा युक्तिवाद झालेला आहे त्यानंतर बचाव पक्षाचा ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्त यांच्या वतीनं नेमका काय युक्तिवाद केला जातो याहीकडे लक्ष आहे मात्र आता एक मोठी आणि महत्वाची अपडेट जशी तुम्ही दिलीत की न्यायालयाचं असं म्हणणं आहे की ज्या व्यक्तींची नावं इतर आरोपी म्हणून न्यायालयासमोर सादर केली गेली आहेत त्या व्यक्तींना सुद्धा न्यायालयाच्या समोर हजर करा म्हणजे पोलिसांनी काही माहिती न्यायालयाला दिलेली आहे आणखीन काही व्यक्ती या कॉन्स्पिरिसीचा भाग आहेत ही माहिती जी समोर येते त्या व्यक्ती नेमक्या कोण आहेत त्यांनाही न्यायालयासमोर हजर करा असं न्यायालयाचं अर्थातच अजून दोनही बाजूचे युक्तिवाद पूर्ण झालेले नाहीत बचाव पक्षाचा युक्तिवाद आता त्यामुळे बचाव गुणरत्न सदावर्ते यांच्या बाजूनं काय बाजू मांडली जाते आणि त्यानंतर न्यायालय नेमका काय निर्णय देते याकडे लक्ष असेल मात्र सगळ्यात अकरा दिवसांची पोलीस कोठडी गुणरत्न सदावर्ते यांच्यासाठी सरकारी पक्षातर्फे मागण्यात आलेली आहे आरोपीच्या घरी कोण येत होतं सीसीटीव्ही मध्ये दिसलेल्या व्यक्ती कोण होत्या मेसेजेस जे डिलीट केलेले आहेत ते नेमके काय होते ते डिलीट का करण्यात आले होते ज्या व्यक्ती इथे आल्या होत्या त्यांचा आंदोलनाशी नेमका काय संबंध होता या सगळ्याची चौकशी आपल्याला करायची आहे असा दावा सरकारी वकिलांतर्फे न्यायालयामध्ये करण्यात आलेला आहे आणि त्या पाठवून